मारेगाव तालुक्यातील बोटोनी गोदाम पोड येथील वास्तव्यात राहत असलेल्या युवतीने गोदाम पोड शिवारात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळा फास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। तर ही घटना आज 14 एप्रिल रोजी गुरुवारी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। आजकालच्या युवकांना कुठला त्रास असो किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले असो ते लवकरच आत्महत्या करायला देखील सज्ज होतात। तसंच आता मारेगाव तालुक्यात देखील अशीच एक घटना घडली। मारेगाव तालुक्यातील बोटणी गोदाम पोड येथील 18 वर्षीय युवती अस्मिता गोपाळ टेकाम हिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली। अस्मिता ही मंगळवारपासून बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात आली आहे, परंतु अस्मिताच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही। गोदाम पोड शिवारात दोरीच्या सहाय्याने गळाफास देऊन युवतीद्वारे ही आत्महत्या करण्यात आली। या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली असून माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तर या घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणी पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे। VKB न्यूज साठी यवतमाळ इथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट।